चांगदेवा, माझी इच्छा असली तरीही आता निवृत्तीनाथांची स्वतःचीच वृक्षातून बाहेर येण्याची इच्छा नाहीये. पण असं का? सिद्धी हे मानवाला मिळालेलं वरदान आहे. जरी ते त्यानेच तपश्चर्या करून मिळवलं असलं तरीही आणि त्यावर आपला अधिकार नसतो आणि हे जी व्यक्ती जाणत नाही त्याच्या सहाय्याने मला मुक्त व्हायचं नाही. निवृत्तीनाथा, क्षमा करा मला. गुरु माईने जे मला सांगितलं होतं त्याचा अर्थ मला आत्ता कळतोय. मला आत्मज्ञान मिळालं पण ते मला आचरणात नाही आणता आलं. ह्यापुढे माझ्या आचरणातून अशी अक्षम्य चूक कधीही होणार नाही. पण निवृत्तीनाथा, मला क्षमा करा. निवृत्तीनाथा, बालकास क्षमा करा आणि आपण साऱ्यांना दर्शन द्या. अलख निरंजन, अलख निरंजन. प्रणाम गुरुदेव. आपल्या दर्शनाने मन प्रसन्न झाले. हो दादा. अलख निरंजन, भेटीच्या निमित्तानेच तर तुम्हा साऱ्यांची ही परीक्षा योजली होती. ही सारी मी निर्माण केलेली माया होती. निवृत्ती, ज्ञाना, या कठीण प्रसंगातही तुम्ही तुमचा संयम ढळू दिला नाहीत. आणि चांगदेवा, आज तू तुझी सर्व कार्य सिद्धीविना पार पाडली. गोंधळात चाचपडत का होईना, पण तू सगळ्या प्रसंगांना सामोरा गेला. माझ्या शिष्याच्या रूपात मीच तुझ्या समोर होतो. तुला उर्मटपणे पाणी आणायला कोणी सांगितलं हे आठवत आहे ना? माझं काही चुकलं का ज्ञानेश्वर? मी समजलो नाही. आता तेही मीच सांगायचं. सांगितलेले काम तर तू केले नाहीस आणि आता विचारही करणार नाहीस. बघ चांगया, अरे किती अवधी झाला तरी अजूनही गुरुदादा आलेला नाहीये. पण ज्ञानेश्वरा, माझं ऐकून तरी घ्या. मला काही एक ऐकायचं नाही. यावेळेस काय होईल मला ठाऊक नाही, पण गुरुदादाच्या जीवितला जर काही बाधा आली ना तर त्याला तूच जबाबदार असशील एवढं खरं. काय मग, उलगडलं ना कोडं? हो गहिनीनाथा, हो. ज्ञानेश्वरांच्या मुखी असे स्वर आणि शब्द ऐकून मी अचंबित झालो होतो. चांगदेवा, अरे साऱ्या विश्वाचे आर्त सोसणाऱ्या, विश्वाच्या कल्याणासाठी पसायदान मागणाऱ्या अमृतवाणीतून असा उर्मटपणा घडणे कदापिही शक्य नाही हे आपण सारेच जाणतो. शब्दाच्या पल्याड पाहायला शिक चांगदेवा. माणसा माणसातला भाव ओळखलास तर जन्माचे कोडे सुटे. नाहीतर तुझ्या गुरु माईने तुला देऊ केलेला आत्मज्ञानाचा अखंड झरा क्षणात कोरडा होईल. सिद्धी ही परमेश्वराची देणगी असते. त्याचा अहम सोडलास तर तू मुक्ताईचा खरा शिष्य होशील. गहिनीनाथा, या क्षणी माझ्या सर्व सिद्धी मी माझ्या गुरुचरणी समर्पित करतो. अरे इतकी तपश्चर्या करून मिळवलेल्या सिद्धी तू आम्हाला देऊ नकोस. त्याची आम्हाला आवश्यकताही नाही. त्या सिद्धी तुझ्याकडेच असू दे. मात्र त्यांचा उपयोग हा विधायक कामाला
रंजल्या गांजलेल्यांच्या सहाय्यासाठी होईल याची काळजी मात्र घे. सिद्धी ही केवळ इतरांच्या सहाय्यासाठी असते, स्वतःच वर्चस्व दाखवण्यासाठी नाही. आणि रूप जरी गुरुदेवांचं असलं तरी सुद्धा देह माझाच होता. मी आपल्याला बोल लावले त्याबद्दल मला क्षमा करा, कारण वयाने आणि अनुभवाने मी आपल्यापेक्षा खूप लहान आहे. ज्ञानेश्वरा असं बोलू नका, नाही तर मी समजेन तुम्ही मला क्षमा केलेली नाही. कुणीही क्षमा करण्यापेक्षा तुला अंतरीची जी जाणीव झालीय ती महत्वाची. मुक्ताईने दिलेलं आत्मज्ञान तसंच ज्ञाना आणि निवृत्तीने तुला दिलेली आचरणाची शिकवण तुझ्या सवय ठेव आणि तुझ्या मार्गी प्रस्थान. योग्या दुर्लभतो म्या देखिला साजणी, पाहता पाहता मना नापुरे चिधणी. देखिला देखिला गे माये देवाचा देवो, फिटला संदेहो निमाले तुझे पणा. अनंत रूपे अनंत वेशे देखिला म्या त्यासी, बाप रखुमा देवी वरू खूण बाणली कैसी. मला कळलंय माझ्याकडे ज्ञानाची सिद्धी नव्हती, केवळ कोरडे शब्द होते. तुझ्या जीवाचं तुकडं करून इंद्राणीत फेकून देईन. म्या म्हणलं नव्हतं तुला आळंदीत लाय धनिक भेटतील आपल्याला. हो बघ, साक्षात कुबेराचा सासराच आहे. हो काका, तुम्ही कशा पाय हात जोडता? तुम्ही वयानं मोठे आहेत आमच्या परीत, हात तर आम्ही जोडले पाहिजे. पण एक हात तुमच्या मानगुटावर हात तिर ठेवण्यात अडकलाय ना, नाहीतर जोडले असते हात. काय हवंय तुम्हाला? तुमचा आशीर्वाद. हा पर तो धन दौलत आणि अलंकाराच्या रूपाने बर का? मला सांगा बघू, कुठे लपून ठेवलेत तुमचे आशीर्वाद? हा त्या आमचा मी काढून घेतो, जर का नाही दिलं तर एका गावात यमाच्या द्वारात बर का? मिळेल तुम्हाला जे हवंय ते सगळं मिळेल. आणि
त्याच्यापेक्षा मी अधिक पटीने मिळू शकत. पण काय म्हणजे सगळं हरण्यच मिळायची शक्यता असताना एका वृक्षाच्या एका पर्णाची समाधान का मानायचं ना. म्हणजे म्हणजे मला लुबाडून तुम्हाला जेवढं धन मिळेल त्यापेक्षा कित्येक पटीनं जास्त धन तुम्हाला मिळू शकत. कस हे जर का जाणून घ्यायचं असेल तर मी सांगतो तेव्हा ग्रामाच्या अरण्यात भेटा. बघा शांत चित्ताने विचार करा नक्की तुम्हाला काय हवंय. आता तईपणा करून मिळवलेली झोपडी नीट ध्येय धोरण आखून हस्तगत केलेला राजवाडा काय झोपडी की राजवाडा. हे घ्या काम अत्यंत अवघड आहे म्हणून एवढं मोल देतोय. पण काम काय आहे ते ना सांगता. अरे सांगतील पर हातात मोल असलं म्हणजे तुम्ही त्यांचं लक्ष देऊन ऐकाल काय. तुम्ही आळंदी ग्रामाबाहेरचे आहात. आळंदी ग्रामाबद्दल तुम्हाला काय काय माहिती आहे. कुणाकुणाला ओळखता. कुणाला बी नाही जी. एक बरं झालं म्हणजे यासनी कुणी ओळखत नाही आणि हे बी कुणाला ओळखत नाही. हे उत्तम आहे. म्हणजे काम झाल्यानंतर यांना ओळखणं तितकस सोपं नाही. अहो पर काम काय ते तर सांगा. सांगतो. आळंदी ग्रामाच्या वेशीवरती सिद्ध बेट आहे. इथे एक कोटी आहे. त्या कोटीत दोन लेकर कार्टी दोन कार्टी राहतात. त्यांची जीवनयात्रा संपवायची. म्हणजे हत्या. हत्या नाही वध म्हणा. वध म्हणा नाही तर हत्या म्हणा. पण ते यमसदनी जायलाच हवेत हे मात्र लक्षात ठेवा. आणि माझा परोपकार खूप उफाळून आलाय म्हणून मी तुम्हाला हे मोल दिलंय असं समजू नका. काय माहिती काम अवघड आहे म्हणूनच दिले. आत्ताच्या आता जातो. थांबा. हे काम असं जडदीशी व्हायचं नाही. आधी त्या कार्ट्यांवर लक्ष ठेवावं लागल. मग कधी घाव घालायचा ते ठरवावं लागल. कसं आहे ग्राम जोशी ते कुटी प्रकरण झाल्यापासून गावातली समधी लोक डोळ्यात तेल घालून आपल्यावर लक्ष ठेवून येत. तवा दोन चार दिवस वेळ घ्या आणि मग डाव साधा. एवढा अवघड काम आहे. अहो ह्या फक्त एक मुद्रा पुरायची नाही तिची. आता दुसऱ्याचा जीव घ्यायचा म्हणजे सावताच्या जीवाशी खेळ आलाच की. अशा कामाचं मोल बी जर आपलं मिळेल अजून जास्त मोल मिळेल. पण ते काम पूर्ण झाल्यावर कळलं. आलं ध्यानात. रिक्षावाडा माई. हो आले.
हे घ्या. देव तुझं कल्याण करो पुरी. तुला ठाव नाही तू माझ्यावर किती उपकार केलेस. आणि गेलं 2 दिवस पोटाची खळगिरी कमीच आहेत म्हण की. आता तू या भाकऱ्या दिल्यास 2 दिवस सुखाने जातील बघ. आपण कुठे राहता? आपलं काय, झाडाच्या सुकलेल्या पानावर न्याय बघ. दैव जिथं नेईल तिथं जायचं. हा तुझं दैव लय बलवत्तर आहे बघ. राहायला निवारा आहे, घरात माणसं पण असतीलच. का तू एकलीच राहते इथं? नाही नाही, आहेत की जीव लावणारी माया करणारी माणसं आहेत. खरंच खूप नशीबवान आहे मी. पण काय ग, घरात तर कोणीच दिसत नाही. सोपान दादा होता पण तो आता बाहेर गेलाय. खर तर आपल्याला सहभोजनाचं आमंत्रण देण्याची माझी खूप इच्छा होती पण तो घरी नसल्यामुळे. असू दे असू दे पोरी, तू एवढं सगळं विचारलंस हेच लय झालं बघ मला. तस कुठे गेलाय तुझा सपन दादा? नदीवर पाणी आणण्यासाठी म्हणून गेला होता पण तिथून कुठे गेला असेल काही कल्पना नाही. बर येतो. काय झालं? आपण कुठल्या ग्रामी आलो याचा विचार करत होतो. हे चक्रेश्वर ग्राम, इथे चक्रेश्वराच्या रूपातलं महादेवाचं फार प्राचीन राऊळ आहे. गुरुदादा तुला आठवत लहानपणी आपण भिक्षा मागायला इथवर येत असू आणि घटिका घटिका इथल्या रावळात ध्यानस्थ बसत असू. सारा शीण साऱ्या वेदनांचा विसर पडत असे. स्वर्गलोकीच्या सुखसोयी कशा असतील हे ठाऊक नाही परंतु स्वर्गलोकीची शांतता कशी असावी हे इथे आल्यावर जाणवलं. निर्मळ निश्चल आणि निरंतर. अरे मुक्ता सोपानाला इकडे आणायचं होत, ते आज पावे तो राहूनच गेलाय. सोपान सोपान पांडुरंगा सोपान. सांगया काय झालं? सोपानावर आपत्ती, फार फार मोठी आपत्ती. आपत्ती नव्हे गंडांतर. सांगया रे शांत हो आणि काय झालंय ते सांग. तेच उमगत नाहीये मला, पण आपण त्वरित माघारी जायला हवं. नाही त्याची आवश्यकता नाही. गुरु माऊली माझ्यावर विश्वास ठेवा, मला जे संकेत मिळतात ते अत्यंत. माझा तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे पण माझा तितकाच विश्वास सोपानावर आहे आणि त्याचं रक्षण करणाऱ्या पांडुरंगावरही आहे. अहो पण मानव जितक्या वेदना प्रत्यक्षात सोसत नाही तितक्या तो मनात आणि कल्पनेत सोसत असतो. सोपानावर आपत्ती आली नसेल असं मी म्हणत नाही परंतु त्या आपत्तीला सामोरं जायला तो समर्थ आहे यावर माझा विश्वास आहे. या आभाळात असं कोणीतरी आहे ज्याचा आपल्या साऱ्यांवर जीवापाड प्रेम आहे अशी माझी श्रद्धा आहे आणि तो आपल्या पाठीशी असताना कसलंच भय उरत नाही. भयाला शरण जाऊन मनुष्याचा उत्कर्ष होत नाही चांगाया, भयावर मात केल्याने होतो. आता काहीही झालं तरी परत मागं फिरणं नाही. निर्भय भव. निघूया. परमेश्वरावर विसंबून राहण्याची वेळ आता निघून गेली आहे पाटील. होय सौताच्या जीवापार लेकरांच्या जीवाची काळजी घ्यायला हवी. डोळ्यात तेल घालून लक्ष ठेवायला हवं. सोपानानं मुक्ताय दोघं बी एकलेच आहे. इसोबा शास्त्री आणि ग्राम जोशी ही संधी सोडायची नाहीत.
काही ना काहीतरी त्यांच्या डोसक्यात नक्की शिजत असणार. होय, आणि अजूनही आपल्याला त्यांच्या जुन्या कारस्थानाचा सुगावा लागलेला नाही. कुठी कुणी पेटवली याचा अजूनही थांग लागत नाही आपल्याला. लागत, नक्की लागत. अहो, कोंबडं झाकून ठेवलं म्हणून तो सूर्य उगवायचा राहतोय. आज नाही तो उद्या सत्य बाहेर येईलच. आपण ते आणू. ज्यांनी ज्यांनी लेकरांना त्रास दिलाय ना, तर समद्यांना शासन करू, असं करू की भविष्यात कुणाचं बी त्यांच्याकडे बघायचं धारिष्ट होणार नाही. भले शब्बास. मुक्त जीव सदा होती पै नाम पाठे ते चिरुपैटे देखिले आम्ही कुंडलिके विठ्ठल आणिला पंढरी आणू नीलव करी तारी जन पाणी संपलं विधीवर जायला हवं.